नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये। आत्ता आम्ही देगलूरमध्ये आहोत, नांदेड जिल्ह्यामध्ये। भारत जोडो यात्रा, राहुलजी गांधी यांची ही जी यात्रा आहे ती आता महाराष्ट्रात आगमन करणार आहेत। आमच्यासोबत आहे महाराष्ट्र सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष अवधड साहेब, त्याच्याशी आपण चर्चा करणार होतो। नक्की त्यांना काय अपेक्षा आहे जनतेकडून महाराष्ट्राच्या की ह्या भारत जोडो यात्रेतून। सर, काय सांगाल, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा येत आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र जनतेला तुम्ही काय आवाहन कराल? महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन केल्यापेक्षा जनता याच्यामध्ये आता सहभागी होते, जनतेने हे पदयात्रा त्यांना समर्पित केलेली आहे। कारण यापूर्वी जी पदयात्रा झाली, महात्मा गांधीजींनी एक मुठभर मीठ उचललं आणि सत्याग्रहाला सुरुवात केली, तसं हे संविधान वाचवण्यासाठी, शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी, आत्महत्या थांबवण्यासाठी, बेकारी जी आहे ती थांबवण्यासाठी हे राहुलजी रोडवर उतरलेले आहे। कारण माध्यम प्रतिसाद देत नाही, विरोधकांचा आवाज दाबत आहे, त्याच्यामुळे ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे। आणि सर्वसामान्यांनी ही पदयात्रा समर्पित केलेली, म्हणजे स्वतःहून या यात्रेमध्ये सहभागी होते। त्याच्यामुळे आमची फक्त विनंती राहील की जास्तीत जास्त या पदयात्रेमध्ये सहभागी व्हावे, जे राजकारणाशी संबंधित नाही अशा मंडळीने या ठिकाणी सहभागी व्हावे। राजकारणी मंडळी तर आहेतच, जवळपास 250 या संघटना किंवा विविध सेवाभावी संस्था आहेत, त्या ह्या याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। परंतु सर्वसामान्य शेतकरी असतील, युवक असतील, तरुण असतील, सुशिक्षित बेकार असतील, ह्या मंडळीने सहभागी व्हावं, जेणेकरून ह्या आंधळ्याबाहेरी जे सरकार बसलेलं केंद्रामध्ये, यांना हा आवाज तिथपर्यंत गेला पाहिजे। सर, सेवादल हे खूपच ग्राउंड लेवलला काम करतं, सर्वांना माहिती आहे। नागरिकांचे छोटे छोटे प्रश्न असतात, परंतु ते प्रश्न तेव्हाच उद्भवतात जेव्हा केंद्र सरकार, राज्य सरकार कुठेतरी चुका करतात धोरणात्मक निर्णय घेण्यामध्ये। तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असतात, कुठेतरी भारत जोडो यात्रेतून ह्याला सर्वाला उत्तर मिळेल का? नक्कीच, या ठिकाणी जे सर्वसामान्य जे लोक आहे, गोरगरीब आहे, श्रावणबाळवाले आहे, घरकुलवाले आहे, ह्या ठिकाणी मोदींनी भाजप सरकारने नुसते घोषणाच केलेलं आहे, परंतु त्यांना काही मिळालं नाही। लोक खेटा घालत आहेत, सेवा दलाचे असतील, काँग्रेस पक्षाचे असतील, इतर जी मंडळी आहे यांना फॉर्म भरून देण्यासाठी, ऑफिसमध्ये जाऊन त्यांचं काम प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु त्याला बजेटच नाही आहे। हे हजारो कोटीचे आकडे नुसते सांगतात ते, परंतु त्याला बजेट खालपर्यंत मिळत नाही, त्याच्यामुळे हे सर्व लोक परेशान आहे आणि यांचा प्रश्न सोडवण्यासाठी ही भारत जोडो यात्रा या ठिकाणी सुरू आहे। सर, महाराष्ट्रामध्ये आपल्याला माझे काय म्हणण्यापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त झालं आणि एक प्रकारे चुकीचं सरकार, काँग्रेस आरोप करते की ईडीचं सरकार, भाजप प्रणित एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे। या भारत जोडो यात्रेमधून तुम्ही नक्की त्यांना कोणतं उत्तर किंवा कोणता इशारा देऊ इच्छितात? नाही, ह्या ठिकाणी ही जी मंडळी ज्या ईडीच्या धाक्यामुळे गेलेली आहे आणि याच्यामध्ये ईडीच्या मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचं सरकार या ठिकाणी त्याचा दुरुपयोग करत आहे, विरोधक संपवाचा आहे, यांचा अजेंडा एकच आहे, विरोधक संपवाचं आणि ह्या देशावर हुकुमशाही लादायची। त्यामुळे हे भाजप सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही। आणि महाराष्ट्रामध्ये जी घटना घडली, त्या घटनेमुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिरू यांच्याबद्दल वेदना आणि दुःख झालेलं आहे की ज्या पक्ष सरकार व्यवस्थित चालू असताना, जनहिताचे निर्णय घेत असताना, ह्या लोकांनी ईडीचा धाक दाखवून हे सरकार पाडलं आणि जे सरकार या ठिकाणी निर्माण केलेलं आहे हे सरकार जास्त काळ चालणार नाही, हे आम्हाला खात्री आहे। धन्यवाद सर। तर अशा प्रकारे महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलचे जे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष होते अवधड साहेब, यांनी आपल्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की ही जी भारत जोडो यात्रा आहे राहुलजी गांधींची, ही जनतेची यात्रा आहे, जनता, महाराष्ट्र जनता याच्यामध्ये खूप मोठ्या प्रचंड संख्येने सहभागी होईल आणि महागाई असू दे, बेरोजगारी असू दे, त्याचप्रकारे एक प्रकारचं दडपशाहीचं सरकार, हुकुमशाहीचं सरकार जे केंद्र आणि राज्यामध्ये सुरू आहे त्याला कुठेतरी सडेतर उत्तर ही भारत जोडो यात्रा नक्की देईल असं त्यांचं म्हणणं आहे। धन्यवाद।